नमस्कार, परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर, पाहूया आजच्या ठळक घडामोडी। नमस्कार, परभणी न्यूजच्या वतीनं हा सतत पाठपुरावा चालू आहे। सकल मराठा समाजाच्या वतीने गेल्या 51 दिवसापासून या ठिकाणी साखळी उपोषण चालू आहे आणि येणाऱ्या 24 तारखेला जरांगे पाटील यांनी जो 24 डिसेंबरला अल्टिमेटम दिलेला आहे, 24 डिसेंबर हा शेवटचा दिवस आहे आणि त्या दिवशी जो निर्णय होईल, मराठा समाजाला ओबीसीचं सरसगट प्रमाणपत्र मिळालं पाहिजे यासाठी या ठिकाणी उपोषण मैदान येथे साखळी उपोषण चालू आहे। सरसगट मराठा समाजाला यासाठी हा सत्याग्रह मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली चालू आहे आणि त्याचा शेवटची तारीख आहे, अल्टिमेटम आहे 24 डिसेंबर 2023। बघूया आपल्यासोबत काही मराठा समाजातील काही कार्यकर्ते या ठिकाणी गेल्या 51 दिवसापासून या ठिकाणी साखळी उपोषण करत आहेत। आज या ठिकाणी 51 दिवसापासून मनोज भाऊच्या जो मागणी आहे, मराठा समाजाला सरसगट कुणबी प्रमाणपत्र मिळालं पाहिजे, या मागणीसाठी त्यांना पाठिंबा म्हणून परभणी जिल्ह्याच्या वतीनं या ठिकाणी आम्ही साखळी उपोषणाला 51 दिवस झाले बसलेलो आहोत। उद्या अंतरवेली सराटीमध्ये 17 तारखेला दुपारी मीटिंग आहे। जे काही 24 तारखेचं अल्टिमेटम सरकारला दिलं होतं त्याबाबतची ही मीटिंग आहे। परभणी जिल्ह्यातील सर्व जे उपोषणकर्ते आहेत, जे सामाजिक कार्यकर्ते आहेत, जे मराठा बांधव आहेत, त्या सर्व बांधवांना विनंती आहे की त्यांनी अंतरवाली सराटीमध्ये उद्या यावं आणि मीटिंगमध्ये जे काही सांगतील त्या मार्गानं आपण आगेकूच करावी आणि मनोज भाऊंना या आंदोलनाला आपण त्यांच्या पाठीशी राहून त्यांच्या यशाची कामना करावी आणि निश्चितच आपल्याला 24 तारखेच्या नंतर जर सरकारनं कुणबी सर्टिफिकेट जर दिलं नाही तर मनोज भाऊंच्या जे काही आंदोलन असेल, उपोषण असेल किंवा जे काही ते ठरवतील त्याला आम्ही पूर्णपणे पाठिंबा देऊ, त्यांच्यासोबत राहू आणि आम्हाला कुणबी सर्टिफिकेट मिळाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, हीच या ठिकाणी आपल्याला सांगतो। जय शिवाय। आजच्या परभणीच्या उपोषणस्थळी 51 दिवस सुरू आहे आणि मागचे 2-3 दिवस आपण विधानसभेमध्ये जे आजच्या पेपरला बातमी आली तशातला प्रकार सगळं महाराष्ट्राने अनुभवला। एरंड्याचं गुऱ्हाळ पाहिलं, मराठा आरक्षणावर नुसतीच चर्चा, साधा साधे मुद्दे कळत नाहीत, कुणबी प्रमाणपत्र काही नातेवाईकांकडे आणि त्यांचे नातेवाईक कुणबी नाही, ह्या कुठला ना न्याय आहे? एवढा साधा निर्णय विधानसभा जर सर्वोच्च सभागृह घेऊ शकत नसेल तर हे अतिशय दुर्दैवी आहे आणि म्हणूनच आज जी गावपातळीवर चुलीत गेले नेते, चुलीत गेले पक्ष, ही जी भाषा सगळे युवक बोलत आहेत ते किती योग्य आहे आपल्याला आता विधानसभेमध्ये सगळ्यांनी दाखवून दिलं। सर्वोच्च सभागृह पण निर्णय काहीच घेऊ शकत नाही, करोडो लोक एकत्र येऊनसुद्धा, त्यामुळे जरांगे पाटलांच्या नेतृत्वामध्ये जे उद्या रविवारच्या दिवशी 17 तारखेला अंतरवली सराटीमध्ये जी मीटिंग त्यांच्या मार्गदर्शनाखाली होईल त्यातनं पुढची दिशा ठरेल। लोकशाहीच्या मार्गाने आमची मागणी आहे की बॅकवर्ड झालेला समाज, अदरवाईज बॅकवर्ड क्लास, इतर मागास प्रवर्गात घेणे कुणबी प्रमाणपत्र मिळाल्यानंतर सहज शक्य होतं। पिसलेल्या, त्रास झालेल्या मराठा युवकांना न्याय देण्यासाठीची ही प्रक्रिया जर इतर मागास प्रवर्गामध्ये मागास झालेला जर समाज जात असेल तर कोणाच्या पोटात दुखण्याचं काही कारण नाही, त्यामुळं हे आंदोलन जरांगे पाटलांच्या मार्गदर्शनाखाली उद्या ठरेल तसं चालूच राहील। धन्यवाद। देऊन सरसगट आरक्षण देण्यात यावं या मागणीसाठी आज परभणी येथे 51 दिवस साखळी उपोषणाचा आहे। या अनुषंगाने परभणी जिल्ह्यामध्ये सर्वत्र शांततेत आमरण उपोषण सुरू आहेत। पुढेही भविष्यामध्ये असेच उपोषण सर्वांनी सर्व जिल्ह्यामध्ये सुरू ठेवावे, कारण जोपर्यंत वरून आपल्याला जरांगे पाटील यांचा आदेश येत नाही तोपर्यंत नवीन नियोजन काही करायचं नाही। त्या आयोजनाच्यासाठीच उद्याला एक मीटिंग आहे, त्या मीटिंगीच्या नंतर आणि विधानसभेच्या अधिवेशनामध्ये जे विविध आमदारांनी भाषणं केले त्याच्यामध्ये फक्त मराठा समाजाला तोंडाला पाणी पुसण्याचंच काम केलेलं आहे, याच्यातून आउटपुट असं काहीही निघालेलं नाही। म्हणून आत्ताचे जे आमचे सर्व मराठ्यांचे आणि इतरही जे आमदार आहेत त्यांनी आत्ताही एवढं आम्ही आंदोलन करायलो तरीही आमच्याकडं लक्ष दिलं नाही असं एकंदरीत दिसतं। त्यामुळं भविष्यामध्ये शांततेत जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन सुरूच ठेवणार आहेत। एवढंच आपल्यासोबत लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे महाराष्ट्राचे संघटक प्रसिद्धी प्रमुख भगीरथजी बद्दर आहेत, ते सुद्धा या मराठा समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी आले, काय सांगतात? बघू, दिवसापासून मराठा समाज साखळी उपोषण करत आहे। जरांगे पाटलांनी जी भूमिका घेतली आहे ती योग्य आहे, त्यासाठी पूर्ण महाराष्ट्रातनं आम्ही लोक स्वातंत्र्य पत्रकार संघटनेमार्फत त्यांना पाठिंबा देत आहोत व त्यांना मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे
ही सगळ्यांची भूमिका आहे, पण आमदार हे फक्त खोटं बोलत आहेत स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या ह्याच्यासाठी। बच्चूभाऊ कडू आणि या ज्यांनी काही म्हणजे आत्ता इथं सांगितलं गेलं की 17 तारीख आणि 23 तारखेला बीड येथे जे सभा होणार आहे, तर त्या सभेसाठी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे त्यासाठी लोकस्वातंत्र्य पत्रकार संघटनेचा संपूर्ण पाठिंबा राहील। आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं, पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज।